एकदा तुमचा सिम्पली स्वादिशमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिंबोरीचं कालवण. चिंबोरी साफ कशी करायची, त्याचे पीसेस कसे करायचे, हे सर्व तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर वेळ न घालवता चला सुरू करूया आजची रेसिपी. तर आज आपण दोन मीडियम साईजच्या चिंबोऱ्यांचं कालवण बनवणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला चिंबोऱ्या साफ कराव्या लागतील. हे बघा, चिंबोऱ्या अशी असतात, आता याचे फांगडू काढलेले आहेत म्हणून ओपनली मी बेसनमध्ये यांना सोडलेलं आहे. पण फांगडू कसे काढायचे ते आधी बघूया. खाली कपडा ठेवा आणि हाताच्या जोराने हे बघा दोन्ही बाजूने फांगडू या प्रकारे तोडून घ्या. त्यानंतरच बांधलेला दोरा कापून घ्या. आधी कापून घेऊ नका, नाहीतर फांगडू तोडता ते येणार नाहीच, चिंबोरी चावेल ते वेगळं. हे बघा, फांगडू बाजूला ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता काय मस्त फ्रीली फिरत आहेत सध्या चिंबोऱ्या. आता ह्यांच्या ज्या डुक्या आहेत म्हणजे जे नाग्या म्हणतो आपण, ते हातानेच काढून घेऊया. ह्या प्रकारे याच्यामध्ये सुद्धा फ्लेश असतो म्हणून फेकू नये. ते कशा कापायचे ते नंतर मी तुम्हाला कात्रीने कापून दाखवणार आहे. पण सध्या हे बघा, याचे जे पाय आहेत ते कापून घेऊया. आता चिंबोरी साफ करताना हा वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे काढावा लागतो, त्यातली घाण काढावी लागते. डोळ्याच्या खालती जो भाग आहे ते सुद्धा काढून घ्या. आजच्या या व्हिडिओमध्ये चिंबोरीचं कुठचं भाग घ्यावं, कुठचं फेकावं हे डिटेलमध्ये दाखवलेलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता डुक्यांचा खालचा भाग आपल्याला कापून द्यायचा आहे कात्रीने, कारण पॉइंटेड भाग आहे आणि त्याच्यामध्ये फ्लेश नसतो म्हणून फक्त वरचा भाग आपल्याला घ्यायचा आहे. आता सर्व बॉडी पार्ट्स त्याचे वेगळे केल्यानंतर स्वच्छपणे आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तुम्ही बघा चिंबोरी अजूनही जिवंत आहे. तर चला फांगडू आधी धुवून घेऊया. चिंबोरीचं प्रत्येक पार्ट व्यवस्थितपणे पाण्याने धुवून काढा 2 ते 3 वेळा, कारण चिंबोरी आपल्याला चिखळातच मिळते आणि सर्वीकडे चिखळच लागलेला असतो, ते फांगडू असो, वरची कवची असो किंवा आतमध्ये सुद्धा, म्हणून खूप चांगलेपणे पाण्यातनं धुवून काढा. आजच्या या कालवण्यासाठी मी चिंबोरीचे पीसेस करणार आहे. पण बरेच वेळा असं असतं की आपण पीसेस न करता सुद्धा चिंबोरी वळतो, पण तेव्हा सुद्धा व्यवस्थितपणे धुवून नक्कीच काढावं. हे बघा, धुवून झालेले आहेत, चिंबोरी अजूनही जिवंत आहे तुम्ही बघू शकता. आता वरची कवची सुद्धा आपण काढून घेऊया. कवचीसाठी सुद्धा कपड्याचा वापर करा, कारण बाजूला जे काटे असतात, दात असतात, तेही लागायची शक्यता असते. हे बघा, आतमध्ये जे केस असतात तेही काढावे लागतात, कारण तिथे सुद्धा चिखळ असतो. काढल्यानंतर पुन्हा पाण्यातनं धुवून काढा. आता कात्रीने किंवा हाताने सुद्धा तुम्ही त्याचे 2 पीसेस करू शकता. पीसेस केल्यानंतर पुन्हा पाण्यात धुवून काढा, कारण वरती जे गोड आहे तिथे सुद्धा थोडीशी घाण वगैरे असते, तेही काढून घ्या. हे बघा, पीसेस करून झालेले आहेत. आता वरच्या कवचीमध्ये जे आतमध्ये गोड असतं ते सुद्धा आपण काढून घेऊया. याला कोणी गोड म्हणतात, कोणी ईट, कोणी वीट, तुमच्या भाषेत तुम्ही जे नाव द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता. चिंबोरीत गोड असलं म्हणजे भरलेली चिंबोरी म्हणून ओळखली जाते. हे बघा, गोड तुम्ही तेलावर फ्राय करून खाऊ शकता किंवा कालवणामध्ये सुद्धा टाकू शकता. चिंबोरी शिजायला तर पटकन शिजते, जास्ती साहित्य सुद्धा लागत नाही, पण साफ करायला जास्ती वेळ लागतो. तर चला आता साफ करून झालेली आहे, आता चिंबोरी वळूया. तर इथे 2 चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत साफ केलेल्या, आणि त्याच्यासाठी आता आपल्याला लागणार आहे आलं 3 छोटे पीसेस, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 2.5 चमचा चिंचेचा कोळ, 2 चमचे भरून सुखं खोबरं आणि कांद्याचं वाटण आपल्याला घ्यायचं आहे. हे वाटण कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी सिम्पली स्वादिशमध्ये दाखवलेला आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, नक्कीच चेक करा. यानंतर आपण घेऊया सिम्पली स्वादिशचा स्पेशल आगरी मसाला. इथे 3 ते 4 चमचे आगरी लाल मसाला आपल्याला घ्यायचा आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते घालू शकता, आणि तुमच्याकडे जर आगरी मसाला नसेल, बेडगी मिरची असेल किंवा काश्मीरी लाल मिरची असेल, तर त्यासोबत आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गरम मसाला पावडर 1 चमचा. आता इथे मी सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला वापरणार आहे, ज्याच्यामध्ये 23 ते 24 प्रकारचे गरम मसाले आणि 4 प्रकारच्या मिरच्या आहेत, म्हणून वरून याच्यामध्ये मी बिलकुलही गरम मसाला घालणार नाही आहे. आता सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाल्यामध्ये चव आहे, कलर आहे आणि वर्षभर टिकणारा असा हा मसाला आहे, म्हणून जर तुम्हाला मसाला ऑर्डर करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल आय डी सुद्धा दिलेली आहे. लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा आणि सिम्पली स्वादिष्ट मसाला चाखून बघा. आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हळद,
एक छोटा चमचा आणि चवीपुरतं मीठ। आता चिंबोऱ्याच्या कालवणासाठी सर्वात आधी आपल्याला 3 चमचे तेल गरम करायचं आहे। तेल गरम होताच याच्यामध्ये आपण ठेसलेला लसूण घालूया आणि ठेसलेलं आलं हलकसं तेलावर परतून घ्या। आता आपण याच्यामध्ये घालूया 1 छोटा चमचा हळद आणि 3 ते 4 चमचे सिम्पली स्वादिष्ट स्पेशल आगरी लाल मसाला पावडर। आता इथे कालवण मला तिखट हवं आहे म्हणून मी 4 चमचे घालतीये। जर तुम्हाला तिखट नको हवं असेल तर तुम्ही 2.5 ते 3 चमचे सुद्धा घालू शकता। मसाला घातल्यानंतर गॅस स्विच ऑफ करा कारण तेल गरम होतो आणि त्याच्यामुळे मसाला करपू शकतो, म्हणून एकदा परतून झाल्यानंतर पुन्हा गॅस ऑन करा। हे बघा मस्त लालच दिसतोय, मसाला कुठेही करपलेला नाहीये। आता याच्यामध्ये आपण चिंबोऱ्या घालूया। चिंबोऱ्या घातल्यानंतर मिक्स करा। आता चिंबोऱ्याचं कालवण असो या कुठल्याही मासळीचं कालवण असो, कालवण्याची असल चव त्याच्या मसाल्यावरच असते, म्हणून मेक शुअर का तुम्ही चांगले क्वालिटीचा आगरी मसाला वापरताय किंवा आगरी मसाला नसेल तर दुसरा कुठचाही मसाला असेल तेही चांगले क्वालिटीचं वापरावं। आता चिंबोरीमध्ये 1 ग्लास पाणी ओतूया आणि शिजवत ठेवूया साधारण 5 मिनिटासाठी। तर झाकण देऊन 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर ठेवा। 5 मिनिटं झालेली आहेत आणि चिंबोरीला मस्त उकळी आलेली आहे। तुम्ही बघू शकता चिंबोरीसुद्धा खूप लवकर शिजते, जास्ती वेळ लागत नाही। बाजूला तेलाची तरीसुद्धा आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे या कालवणामध्ये जर तुम्हाला वाटण घालायचं नसेल, असंच पातळ रवसा हवा असेल, तर आता थोडंसं मीठ घालून पुन्हा 1 ते 2 मिनिटं शिजवा आणि गरमागरम असंच सर्व करा। आजची जी ही रेसिपी आहे ॲक्च्युली 2 इन 1 समजायची, पातळ रसा हवा तर पातळ आणि जर तुम्हाला घट्ट चिंबोरीचा मसाला हवा असेल तर त्याच्यासाठी आपण इथे घालणार आहोत वाटण। तर चला आता याच्यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ। 2 चमचे भरून आपलं वाटण तयार केलेलं वाटण आहे, हा फ्रीजमध्ये मी स्टोअर केलं होतं आणि याची रेसिपी दाखवलेली आहे। आणि घालूया चिंचेचा कोळ साधारण 2 ते 2.5 चमचे। सर्व एकत्र मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा 1 उकळी घ्या। साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर आपलं चिंबोरीचं कालवण रेडी, घट्ट मसालेदार चिंबोरीचं कालवण। आता इथे जर तुम्हाला भातासोबत खायचं असेल तर असंच रसा ठेवा आणि जर भाकरीसोबत तुम्हाला सर्व करायचं असेल तर थोडा वेळ गॅस फास्ट करा, चांगलेपणी मसाला आटू द्या आणि घट्ट चिंबोरी मसाला सर्व करा। काय मस्त दिसतोय बघा, चमचमी झणझणी चिंबोरीचं कालवण किंवा चिंबोरी मसाला, काहीही नाव तुम्ही देऊ शकता। आता इथे फांगडू जर तुम्हाला फोडायचं असेल, ज्यांचे दात खूप स्ट्रॉंग असतील ते दाताचा वापर करा, अदरवाईज खलबत्ता किंवा तुमच्याकडे किचन दगड असेल तर त्याचा वापर नक्कीच करा। तर चला आता गरमागरम सर्व करूया। कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेला आहे आजचं आपलं मस्त झणझणी चमचमीत चिंबोरीचं कालवण। तर आजची जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट आणि हां, इंस्टाग्राम, फेसबुक आणि टिकटॉकवर सुद्धा फॉलो करा। थँक्यू।